नमस्कार मित्रांनो नुकतंच राजकीय व लोकप्रिय अभिनेते शरण पोंगशे यांची मुलगी पायलट झालेली आहे व त्यांनी तिचं अभिनंदन करताना एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली व त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की तिला कोणतीही सवलत व आरक्षण नसताना केवळ मेहनत बुद्धिमत्ता परिश्रम व निष्ठा या जोरावरती पायलट झाली तर अशातच अभिनेते किरण माने यांनीही एक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी शरण पोंगशे किंवा त्यांच्या मुलीचं अजिबात नाव घेतलेलं नाही पण अप्रत्यक्षपणे त्यांच्याचबद्दल ती पोस्ट आहे त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं पोरी तू नव्या जगात नवी उडान घे मात्र तुला फारच मोठे मोठे धक्के बसणार आहेत पहिला धक्का तर तुला तेव्हा बसेल जेव्हा तू इंग्लंडमध्ये किंवा लंडनमध्ये वेस्ट मिनिस्टर अशा अनेक शहरात तुला गांधी पुतळा दिसेल अमेरिकेत तर भारतात खालोखाल विक्रमी संख्येने तुला आपल्या महात्म्यांची मूर्ती दिसेल तसेच तुला दुसरा हादरा तेव्हा बसेल जेव्हा लंडनला सर्वांग सुंदर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मेमोरियल दिसेल हंगेरीला डॉक्टर आंबेडकर हायस्कूल दिसेल तर तिथे तुला बुद्ध विहारही दिसणार आहे जे पाहून तुझे डोळेही दिपतील काही विद्यार्थी तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील तू आंबेडकरांच्या इंडियामध्ये आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल मात्र त्यांना हे सांगू नकोस की मी यश मिळवल्यावर माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतीवरून टोवणे मारले आहेत त्यांना अजिबात सांगू नकोस कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे आपल्या घरात कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये तू सगळ्यांना खोटं हसत बडबडत सांग सगळं ठीक आहे आमच्याकडे आता नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यांचा विचार कर वाचन कर पुन्हा विचार कर तुला आसपास फक्त माणूस दिसेपर्यंत विचार कर तू भाग्यवंत आहेस की तू अशा क्षेत्रात करिअर करतेस जिथे एकाच वेळी अनेक जात धर्म वंश रंग प्रांत देशांची अनेक माणसं रोज एकत्र एक प्रवास करतात तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो फक्त मानवता आहे